वृद्धाश्रमाच्या दाराला आज पुन्हा लाज वाटली। सुशिक्षित जोडपे ती कार्यालयात येऊन भेटली। विनंती केली त्यांनी, आहेत का दोन जागा? म्हातारा म्हातारीचा आता घरात सोसवेना त्रागा। होकार कळताच किती सुखावली ती दोघे, हर्ष दाटला मनी, हलके झाले ओझे। बिचाऱ्या माऊलीची नजर रस्त्याकडेच लागून होती। काहो अजून हे दोघे आले नाही, वेळ झाला किती? ओसरीवरचा म्हातारा धीर देत होता, उशीर झाला असेल का त्यांना, औषधे आपली घेता। डोळ्यांत प्राण आणून मायबाप वाट बघत बसले दारात, दुर्लक्ष करून त्यांच्याकडे जोडपे घुसले घरात। आवाज आला घरातून, ठेवू नका दुबळी आस्था, वाट बघतोय तुम्हा दोघांची, तो वृद्धाश्रमाचा रस्ता। आई वडील नात्याचे रेशमी बंधन त्याने तोडले, घरातील विठू माऊलीला वृद्धाश्रमात आणून सोडले। विसरून गेला क्षणात मायबापाच्या प्रेमाला, हिंदाळून पाडले होते त्याने सावली देणाऱ्या झाडाला। चालू लागले दोघे मिळून संसाराचे सूत्र, नवसा अंती प्राप्त झाला त्यांना एक पुत्र। जीवापेक्षा जपे त्यासी वाटे काळजाचा तुकडा, क्षणोक्षणी आठवे त्यांना त्याचा सुंदर मुखडा। दिवसांमागून दिवस लोटले, बाळ बोले बोबड्या बोली, आजी आजोबा कुठे हो बाबा, का रिकामी त्यांची खोली। सुंदर एक ठिकाण बाळा, तिथे आहेत माझे मातृपित्र, आनंदाने राहतात दोघे तिथे फार त्यांचे मित्र। हट्ट धरला बाळाने, मला आजी आजोबा दाखवा, सुंदर त्या ठिकाणी मला नेऊन भेटवा। हट्ट पुरविण्या बाळाचा घेऊन गेला वृद्धाश्रमात, थकलेले दोन जीव झोपले होते वनात। दाखवून बूट त्यांकडे म्हणे, ते बघ आजोबा आजी, किती आनंदाने झोपलेत बघ आई बाबा माझे। आजी आजोबा उठाना बोलली ती मंजुळवाणी, हर्षून उठले दोघेही, आले नयने त्यांच्या पाणी। अश्रू पुसत म्हणाला, वाटत नाही का तुम्हाला बरं, करमत का हो आजी आजोबा तुम्हाला इथे खरं। हसून म्हणाले, बाळा इथे खूप बरं वाटतं, पिल्लं दूर गेले की बाळा असंच काळीज फाटतं। फाटलेली चटाई उचलत उठले ते दोघे, कवटाळून छातीशी त्याला म्हटले, चल खेळ खेळू मागे। फाटलेलं होतं लुगड आजीचं, उसवली होती चोळी, हातपाय दुःखे त्यांचे पण मिळत नव्हती गोळी। आजी आजोबांना बाबा घरी आपल्या घ्या ना, छान सुंदर कपडे त्यांना पण द्या ना। झाले का भेटून तुझे, चल आता घरा, नादवला त्यांच्या संगे तू, वेडा झाला खरा। मंदिर बघून समोर बाळाने जोडले हस्त, क्षणभर डोळे मिटून उभे राहिला तटस्थ। काय मागितले देवाकडे, सांगशील का मला, हसत बघत बाळाकडे प्रश्न बापाने केला। बाबा हात जोडून देवाला प्रार्थना मी केली, याच सुंदर जागेत तुमची राहण्याची व्यवस्था केली। क्षणात उतरला चेहरा त्याचा, आला मना राग, हेच मागणे मागण्यापेक्षा
आमचा मृत्यू तरी माग। जातो बोलून बाबांशी उचलून घेतले पुत्रा, ओघवत्याच नजरेने बघितले त्याने त्यांच्या नेत्रा। पुत्राची आठवण वाणी लागेना गोड पाणी, अनेक विचारांनी त्याच्या घर केले मनी। अरे ज्या माऊलीने तुझ्यासाठी रक्ताचे दूध केले, मोठा होताच तू तिला नजरेआड केले। हृदयाशी कवटावून वेड्या तिने गप्प तुला केले, तू मात्र दृष्टा तिला हृदयातूनच दूर केले। अरे ठेच लागायचे एड्या तुला, पण ती मात्र रडायची। कितीतरी रात्र तुझ्यासाठी जागून ती काढायची। दिवस रात्र कष्ट करून बापाने तुझ्यासाठी कमवलं, उभं आयुष्य त्याने तुझ्यासाठी गमवलं। पावलो पावली ज्याने तुला विश्वासाची दिली थाप, त्याच्याच पुण्याची शेवटी तू काढलेस माप। झेलून ऊन वारा ज्यांनी धरली तुझ्यावर सावली, विसरून गेला क्षणात तू ते बाप आणि माऊली। जसे करावे तसे भरावे विसरू नको जगाची रीत, अशीच वेळ उद्या तुझीही असेल समजू नको हे मीत। जोर चढला अंगाशी झाला खूप पश्चाताप, हुंदके देऊन रडू लागला आठवले ते मायबाप। क्षमा मागून आईबापांची चरणांवरती लोळला, बघून पुत्राची दशा त्यांचा जीव पोळला। मायबापाचे नेत्र ते क्षणात ओले चिंब झाले, कवटाळून छातीशी त्यांनी त्याला माप केले। मायबापाचे नेत्र ते क्षणात ओले चिंब झाले, कवटाळून छातीशी त्यांनी त्याला माप केले।